ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेन्द्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेद बकुंभ भंजना विश्वोत भव भुवना श्री गुरुराया तमचानुग्रह गणेशु जैदे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बालकायाथि जी दैविकी उदारवाचा दैवुद्देशु देनाभिकाराचा तव नवरस सुधाब्दिचा ठावलाभे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगिकारी तो वाचस्पते शिखरी प्रबंध होड़ा हाथ ठवा दयावरी झड़के कि हा पद्म करु माथा पारुखे तो जीव चिपरित के महेशेशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणमी कवणे काय सूर्या चंगा उठणे लाविदतासे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुणे रुक्षण सागरा तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन ते जाणो निमियान मन निवांत केले जरी प्रज्ञे जेनी अथिले पणे श्री गुरु सामर्था रूप करु म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल साडे पंधरिया रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी उगयाची माथा ठेविजे चरणी हेचि भले पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम। माउली महाविष्णु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या अलौकिक अशा या धर्म कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाला सुरुवातच गणपती रायांच्या धर्म कीर्तनापासून सुरुवात केली। संपूर्ण ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म कीर्तन म्हटलंय। तसं आहे सुरुवातीचं नमन हे गणपतीबद्दल केलेलं कीर्तन आहे। त्याचं वर्णन करता करता जो जो 16-17 दिवस झाले काल आपण व्यासांच्या पर्यंत आलो मेखळा सुंदर अशी मेखळा काल आपल्याला सांगितलं कमरेला जी बांधली जाते पण त्याच्यातला बारकावा असा आहे की त्याचे पदर असे मोकळे सुटलेले असतात मेखळा सुंदर दिसते दिसायला। श्रेष्ठता सुरेखपणा सौंदर्य कौशल्य चांगली उत्कृष्ट मोठी असे सुंदर दिसतो बघायला आनंद वाटतो।
महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, वाङ्मयीन गणपती ही व्यासांची मती वेढण्यास समर्थ आहे. अर्थ कळला का? मेखळेच्या ठिकाणी व्यासांचं जे नियोजन केलं त्याचा मतीचा अर्थ असा आहे की व्यासांची मती म्हणजे बुद्धी ही एवढी मोठी आहे की या सर्वांना जाणून आपल्यासमोर मांडण्याची सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये आणि त्यांच्या बुद्धीमध्ये आहे. पुढे कौतुकाने म्हणाले, ती कशी आहे? शोभती चोखाळपणे, स्वच्छपणे, निर्दोषपणे, चकचकीतपणाने, वाङ्मय उत्कृष्ट तत्वज्ञान व काव्य निर्दोष येण्याकरता अफाट तैल बुद्धी लागते. प्रवचन असू दे, कीर्तन असू दे, निरूपण असू दे, कार्य असू दे, निर्दोष होणं, निर्दोष असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गणित सोडवताना एक गणिताचं उत्तर होतं 3, एकाने 4 दिलं. आता मास्तरांनी चूक लिहिलं, चुकलेल्यानंतर तो मास्तरांच्याकडे गेला, म्हणाला माझं काय चुकलं? अरे म्हणाले, 3 उत्तर यायला पाहिजे, तू 4 लिहिलेस. हां, त्यात काय म्हणला? एकाचाच तर फरक आहे. माझं म्हणणं कळलं का? एकाचाच फरक आहे. ते म्हणले, नीट लक्षात नाही आलं का? थोडंसं जर नाक बसलं तर ते नकटं होतं, वर आहे म्हणून तुझं सरळ आहे, थोडासाच. माझं बोलणं कळलं का? त्या माणसं म्हणतात, थोडंसं इकडे तिकडे झाल्याने काय होईल, इकडे नाक जर इकडे झालं तर काय होईल, म्हणजे विद्रूपच दिसाल ना, नाही का? चेहऱ्याची ठेवण निर्दोष असणं, नाही का? मुलगा पास करताना, मुलगी पास करताना आपण शक्यतो काय बघतो? अगदी 100% काही कोणाला भेटत नाही, बरं का? इथे कोणी 100% नाही, काही नाही, काहीतरी 5-10%. कोणाचा रंग गोरा असतो तो, कोणाचा नाकात फरक असतो, नाकात फरक नसला तर डोळे पिचके असतात, डोळे मोठे असतात, आणि एक प्रकार, म्हणजे एक प्रकार आहे अशातला काही भाग नाही. कोणीही इथे एवढे जमलेले आहेत, इथे एवढे जमलेले नाही, जे जमले नाही ते जगातले काढा, कोणाचे कोणासारखे नाही, ती देवाची लीला अगाध आहे. पण काय असायला पाहिजे? निर्दोष, जास्तीत जास्ती, जास्तीत जास्ती. आपण विचार काय करतो, एखादी गोष्ट आपल्या बायकोने केली, मग काय काय अलीकडच्या बायकांना सवय आहे, हॉटेलमधून खाऊन यायचं आणि घरी करायचं, म्हणजे हॉटेलमध्ये खारायचं आणि घरी प्रयोग करायचे. मग नवऱ्याने सांगितलं, चना भातुरा कर आलूट किंवा ते काय ते मलई काय कर, केलं तिने. बरं, आता घरातली आपलीच बायको आवडीची, तिने विचारलं कसं झालंय, म्हणाला छान झालंय. काय? पण थोडस 5 मिनिटांनी म्हणाला झालंय बरं. म्हणजे तुला मेथी मलई सांगायला घातली होती, तू मेथी टाकलीस, मलई टाकलीस, पण चव काय तशी? ती म्हणाली, सुरुवात तर केली आहे ना, उगीच आपलं काढत बसू नका काहीतरी. नाही म्हणाले, मी काही तसं तुला म्हणत नाही आहे. असं म्हटलं का मी की मेथी मलईच्या ऐवजी वांगा बटाटा झाली? नाही, मेथी मलईच आहे पण निर्दोष नाही. माझं बोलणं कळलं का? काय असायला पाहिजे? तसं माणसाने आपलं जीवन, इथे कोणीही ज्ञानोबा होऊ शकत नाही, इथे कोणीही तुकोबाराय होऊ शकत नाही, इथे कोणीही नाथ होऊ शकत नाहीत, इथे कोणीही तुकाराम महाराज होऊ शकत नाहीत, पण किमान त्यांच्या जास्तीत जास्ती जवळ जाण्याचा, म्हणजे निर्दोष होण्याचा प्रयत्न करणं, हेच आपल्या प्रवचनांचा उद्देश आहे. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. कोणी म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज नका भानगडीत पडू, जगनिर्मितीपासून अजून एकच ज्ञानेश्वर महाराज झाले, पुन्हा दुसरे झाले नाहीत. आमचा प्रयत्न काय आहे? जितकं जास्ती जवळ, जास्ती निर्दोष, चांगल्यात चांगलं, उत्तमात उत्तम, तसं होणार नाही का? एखाद्या वेळेला आपला मुलगा म्हणतो बायकोला की आमच्या आईसारखी काय आमटी झाली नाही. ते म्हणली, आता हे बघा, आई तर तुमच्या वर गेल्या,
मी इथे आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही बरं का. तर काही माया लेकर येत असेल का आमच्या आईवेला वर पाठवता. अरे मी वर पाठवणारा कोण काय. मग तो म्हणतो बा ती भाजी आमच्या आईसारखी झाली नाही. ती म्हणेल बाबा तुमच्या आईसारखी कशी होईल पण तिच्या जवळची तरी झाली आहे ना. हां का माझं बोलणं कळलं का. माझ्या परीने मी प्रयत्न केला निर्दोष एवढ्या शब्दाचाच महत्त्वाचा भाग आहे. तसं आपण काही एवढे मोठे संत होणार नाही. एक एक संतांचं चरित्र बघितलं तर सगळं अलौकिक आहे. जेवढा मोठा संत होतो तेवढा त्याला निंदा नालस्ती खूप सहन करावी लागते. आज काळ बदलला कॉन्स्टिट्यूशन बदललं त्यामुळे इतका काही छळ होत नाही बरं का. अहो कुठे प्रत्येक संत बघा ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं विश्व परमार्थाच्या घरात घेतलं त्या ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीमध्ये घरात राहून दिलं नाही. किती पूर्व पश्चिम किती पूर्व पश्चिम आहे नीट लक्षात घ्या. बाकीचा काही सांगायची गरज नाही आहे. आणि एक मला सांगावसं वाटतं आज हा जो सगळा त्रास दिला हा विचारवंताने दिला. सामान्य माणूस कधी त्रास द्यायच्या भानगडीत पडत नाही. काय असतं एखादा माणूस आपल्यापेक्षा काहीतरी चांगलं करतोय असं वाटलं की त्याला दोष काढल्याशिवाय बरं वाटत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. ये मृत्युलोकीचे उपराटे एथ जरी अर्जुना जन्मला असी तू तरी झड झडोनी व्हायला निघ. ये मृत्युलोकीचे उपराटे हे तत्व लक्षात घ्या. कुठेही असू दे कीर्तनकार कीर्तनकार असू दे प्रवचनकार असू दे व्यवसायातला असू दे नोकरीतला शेजारचा कारकुणन आपण असू दे तुम्ही जर चांगलं काम केलं आणि साहेबांनी जर स्तुती केली तर त्यांनी काड्या घालायला सुरुवात केल्याच. पुढे पुढे करतोय प्रमोशन मिळवायचंय नवीन आलाय म्हणून करतोय नंतर कळेल. तो म्हणाला एवढं का माझा राग येतो तुला. अरे मी माझ्या पद्धतीने जेवढं निर्दोष करता येईल तेवढं करतोय. अरे निर्दोष करून चटकन फाईल काढायची नसते. अजून शिकशील. ज्याची फाईल आहे त्याने आपल्याकडे 10 फेऱ्या माराव्या लागतात. निर्दोष केलं तर चटकन निघतं. भारतातली कामं जर निर्दोष झाली तर एवढी धरणं एवढं उपजाप झालाच नसेल. झाला नसता पण होतो का. कोणतंही काम निर्दोष होत नाही. आणि एखादा जर निर्दोष करत असेल तर त्याच्यामध्ये दोष कसे काढायचे हे माणसाला शिकवायला नको. याच्या शाळा नाहीत उपजत ज्ञान आहे. एक लक्षात घ्या माणसाचा द्वेष करू नये माणसाचा मत्सर करू नये अभिमान धरू नये हे सांगण्याकरता प्रवचन आहे. पण धरावं सांगण्याकरता आहे का नाही का. हे सगळं गणितच मोठं विचित्र आहे. या जगताची राहटी अशी आहे की जे वाईट आहे ते सहज स्वभावता प्रगट होतं पण जे चांगलं आहे ते रुजवण्याकरता कैक वर्ष घालवावी लागतात. इतकं सोपं नाही आहे. म्हणून शब्द कसा वापरला निर्दोष. काय चोखाळपणे मिरवती शोभती चोखाळपणे म्हणजे निर्दोषपणाने स्वच्छपणाने म्हणजे एक लक्षात ठेवा स्वच्छ असावं निर्दोष असावं. स्वच्छ म्हणजे काय. सगळंच स्वच्छ असावं. घर स्वच्छ असावं. घरात गेल्यानंतर माणसाला वाटायला पाहिजे की बसावं. नाही तर बसताना जर तो आपल्या रुमालाने यांचा सोपाट सेट झाडून बसला काय इज्जत आहे घरची. मी आता हजारो घरं फिरतो त्यामुळे मला हे गमती माहिती आहे. काही काही वेळेला असे कप आणून देतात ती त्या कपाला इतकं काळं असतं असं वाटतं जन्मात पुन्हा कपातून घेऊ नये. बाईच्या संसाराची परीक्षा बघावी ती कप कशा आहेत अमकं कशा आहेत तमके कशा आहेत. काही काही वेळेला तर महाराज येणार म्हणून त्या कपाटातल्या कप बशा काढतात. वर्षापूर्वी ढूळ घातलेली तशीच देतात. मला सांगावं लागतं जरा धुवून द्या. आता आपल्या घरातली धूळ जर आपल्याला कळली नाही तर जगाची केव्हा काढावी. कब्बशीवरची धूळ कडली नाही भांड्यावरची धूळ कडली नाही तर आपल्या मनावर चढलेली धूळ आणि चित्तावर चढलेली धूळ केव्हा कळावी.
मी इथे अगदी 50% बायका, 50% बायका कोथिंबीर धुवून घेत नाहीत. मी हात वरा करा म्हटलं तर तुमची इज्जत जाईल आणि तुम्ही करणार नाही हे मला माहिती आहे. कधी कोथिंबीर अशी आप धुवून घ्यायचं माहितीच नाही, त्या गटराच्या पाण्यात धुतलेलं आहे ना चालतं. आता काय करावं आणि कशी ते चिकन गुनिया नाही व्हायचं आणि काय व्हायचं नाही. मी कशाकरता सांगतोय, माझी आपली प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आहे बरं का. हे निर्दोष सांगता सांगता एक लक्षात ठेवा, सर्व बाजूने जीवन निर्दोष असेल तरच उपयोग आहे. तुम्ही म्हणाल तुमचं 100% आहे का, मी आहे असं कधीच म्हटलेलं नाही. मी काय सांगतोय, मी माझ्याकडूनही काही अपेक्षा करतोय आणि तुमच्याकडूनही काही अपेक्षा करतोय त्याचं प्रकट चिंतन करतोय. माझं बोलणं कळलं का? मला माझ्याकडून काय अपेक्षा आहे तसं तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, असं दोघं काय अपेक्षेने आपण इथे आलो आणि एवढी महिनाभर प्रवचन ऐकून आपल्यात काय परिवर्तन व्हायचं आहे, एवढ्या करताच ही प्रवचन आहेत. निर्दोष, चोखाळ, स्वच्छ. तर का कपडे कसे स्वच्छ, राहणीमान कसं, अशी माणसं माझ्या डोळ्यांनी बघितलीत. 8-8 दिवस गंजी फ्रॉक धुत नाहीत. इथे तसा कोणी नाही आहे. माझी 100% खात्री आहे. माफ करा मला, पण हे मी काही आगाऊपणा सांगत नाही, बघितलेलं सांगतोय. एका घरामध्ये आप्पा मी गेलो होतो, असे त्यांनी 8 ड्रेस लावले होते. मी काही आता राहायचं योगागाने माझा 8 दिवस राहायचं. त्यांनी काय केलं होतं, ती पॅन्ट आणि शर्ट. आज 1, 2, 3, 4 पुन्हा 1, 2, 3, 4 पुन्हा 1, 2, 3, 4 म्हटलं धुतोस केव्हा, नाही म्हटलं बदललं म्हणजे धुतलं. मी म्हटलं अरे 1-1, 15-15 दिवस घातलेस, नाही नाही म्हटला, पण ऑफिसमध्ये निराळं दिसतंय. 1, 2, 3, 4, 7, 8 ॲड झाले. माझं म्हणणं कळलं का, किती जरी समजूत केली, कपडा स्वच्छ, मन स्वच्छ, चित्त स्वच्छ, अंतःकरण स्वच्छ, तेव्हा अहंकार प्रकट होत नाही. माणसाचं बरं बघितलं की अहंकार आपला निर्माण होतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, नेहमी सांगत असतो, अहंकार ही एक जखम आहे. अहंकार ही माणसाला झालेली जखम आहे. नाही कळलं का तुम्हाला, सांगतो ना. आता ही सगळी माणसं इथे बसलेली आहेत. एखाद्याच्या पायाला जर गुडघ्याला कुठे लागलेलं असलं ना, तर ते येथून जातात ना माणसं. आता मधल्या रांगेतले असे बसलेले असं जातात, मग तो काय करतो, त्याला काळजीच असते असं करतो. मग दुसऱ्याचं काय नाही म्हटलं लागलं आहे. जखम जपतो तसा माणूस आपला अहंकार जपतो. त्या अहंकाराला कोणाचा धक्का लागू नये एवढा सुद्धा, कारण अहंकाराला जरा धक्का लागला की त्याची डपली निघाली. हे काय बोलतोय कळलं का? अहंकार आपल्यात असणं ही आपल्या चित्ताला मनाला झालेली जखम आहे. आणि ती इतकी जखम असते की जरा धक्का लागला की भळबळ 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 रक्त. म्हणून स्वच्छ जीवन, निर्दोष जीवन, पल्लव सडका असा तो मेखळा इतकी सुंदर. म्हणून याकरता म्हणतात निर्दोष येण्याकरता अफाट तैल बुद्धी लागते व तपही लागतं. बुद्धी तल्लक लागते आणि तपश्चर्या लागते. या दोन्हीची जोड असेल तर असे वाङ्मय निर्माण होतं. बुद्धीसुद्धा तल्लक पाहिजे बरं का, तप पाहिजे, सामर्थ्य पाहिजे बरं का. तप जर घडला नाही, आत्ताच आमच्या आतमध्ये चर्चा चालली होती, ब्रह्मदेव बावरून गेला हे कारण का, ब्रह्मयाचे वेद शंकासुरे नेले. चोरी झाली वेदाची, बावरून गेलं, त्याला बावचळला काय ते कळेना. मग चतुश्लोकी भागवत, हंसरूपी ब्रह्मा बर का, परब्रह्मानी हंसरूपी जे आहे ते ब्रह्मदेवाला उपदेश केला. चतुश्लोकी भागवत 4 श्लोकात आणि 1 शब्द त्यातला महत्वाचा आहे, तप. तप तप तप
हजारों वर्षा तपश्चर्या केली तेव्हा तो ब्रह्मदेव झाला, तरी अंगातल्या खोडी गेल्या, तरी विकार गेले नाहीत, तरी विकारावर विजय मिळवला नाही। मी त्या पुराणातल्या कथा तुम्हाला सांगत नाही, बरं का? ब्रह्मदेवा इतकी तर फजेती जगात कोणाची झाली नाही। ब्रह्मदेव का हे सगळे देव असेच, मी काही सांगत नाही आहे, काही नाही आहे। या एकच मला सांगायचं आहे, या सर्वांच्यापेक्षा तुम्ही जर वारकरी व्हाल तर या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ ठराल। ही कुठेही अतिशोक्ती नाही या बोलण्यामध्ये। यांना स्त्रीचा धरबळ नाही, यांना खाण्याचा धरबळ नाही, यांना पिण्याचा धरबळ नाही, कशाचाही नाही। एक एक देवाची जर चरित्र बघील, तुम्ही भागवत वाचून बघा म्हणजे तुम्ही थक्क व्हाल, अरे तुम्ही वाटा मग तुम्हाला वाटेल आपण नाही ते बरोबर आहे। म्हणून या सर्वापेक्षा आपले ज्ञानोबा तुकोबा हे देवांचे देव आहेत, बस अगदी पॉवरफुल। हे काही नाही, हे जर बघितलं तर तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटलेलं काय आहे, ही काय मी काय वाचतोय। मी तर पुष्कळ काही काही गोष्टी वाचायला घेतात, बंद करून ठेवून दिल्या बाजूला। मला वाचावंचं सुद्धा वाटलं नाही, का वाचावं असं वाटलं नाही, मला असं वाटलं हे वाचून आपली बुद्धी भरकटेल पण सुधारणार नाही। मी कशाकरता सांगतोय, वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी आणि संतांनी बरोबर नेमकी निवड त्याच्यात ज्याच्यात अध्यात्म ज्ञान सांगितलं। असं सांगत सांगत आता आपण पुढच्या ओळीला जाऊ। देखे षडदर्शने म्हणपेती तेची भुसांची आकृती म्हणून विसंवादे धरिती अयुधे हाती। आता हा गणपती परवाच मी दोन चार दिवसामागे सांगितला, सहाताचा गणपती आहे। षडदर्शन, दर्शन म्हणजे सहा शास्त्र, वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी हे सहा शास्त्र, पण दोन जोड्या, वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्व मीमांसा, उत्तम मीमांसा, उत्तर मीमांसा, नामे हे षडदर्शन। मला आठवतं आम्ही पुण्या लोणावळ्याला होतो, नीट ऐकायचं चांगल्या बुद्धीने, त्याचा किस काढत बसायचं नाही। तेव्हा आमचे अप्पा महाराज आम्ही लोणावळ्याला असताना ते कवल्यधामचे कुवल्यानंद महाराजांच्याकडे येत असत, अप्पा महाराजांच्याकडे। तेव्हा तिथले दोघं तिघं संन्याशी महाराजांच्या प्रवचनाला रोज यायचे। मग एक दिवस तिकडे शुक्लशास्त्री म्हणून होते कवल्यधाम लोणावळा, आणि एक दिवस ते आले, मग अप्पा महाराजांची प्रवचन झाली। तरी व्यभिचार रहित चित्ते भक्ती योग माते सेवी तो गुणा ते जाळू शके, सुंदर प्रवचन झाली। आणि मग एक दिवस म्हणाले, शुक्लशास्त्री आमची इच्छा आहे आपल्याकडून षडदर्शन ऐकावी। आणि मला अजून आठवतं ती व्यक्ती अशी बुटकी गोरी पान आणि शास्त्री होते, पदवी घेतलेली बनारस युनिव्हर्सिटीची, संस्कृतचा पंडित। तो मला अजून आठवतो, साधारण लाईट येल्लो कलरचा कोट, काळी टोपी। आता अप्पा महाराज असे बसले, आम्ही बसलो आणि त्यांनी सुरुवात केली, अजून ते शब्द विसरलो नाही। ते म्हणाले, अप्पा महाराज तुमची ज्ञानेश्वरी आम्ही ऐकली, आता तुम्ही आम्हाला का पुन्हा हे सांगायला लावताय? कारण याच्यामध्ये शब्दाचं प्रदर्शन आहे, दर्शन ज्ञानेश्वरीत आहे। ही षडदर्शन सांगताना केलेली पहिली वाक्य त्यांची। म्हणून हे जे मी आत्ता सांगतोय ना तुम्हाला, हे वैशेषिक त्यावेळेला ऐकलेलं पाठ केलेलं आहे, म्हणजे काय इतकं काही तोंडात माझ्या बसलेलं नाही आहे। पण त्यावेळेला वैशेषिक न्याय सांख्य योग सुरुवात अशी केली, हे सहा आहेत पण प्रत्येकाच्या जोड्या आहेत। वैशेषिक न्याय एक जोडी, सांख्य योग ही एक जोडी, पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा ही जोडी, आणि एकच शब्द सांगितला, नुसतं शब्दाचं प्रदर्शन, शब्दाचा किस, पण दर्शन असेल तर ज्ञानेश्वरी। आणि असं आहे, जेव्हा शब्दाचं प्रदर्शन होतं, प्रदर्शनामधून अहंकार निर्माण होतो। मी मागे तुम्हाला सांगितलं आहे बघा, दोन शब्दावर कित्येक वेळा मी सुरुवात करत असतो प्रवचनं। प्रदर्शन कसं बघतात माणसं माहिती आहे का? एक्झिबिशन असं बघत असतात। कुणी जर प्रदर्शनाला गेला आणि असा जर चालू लागला, माणसं म्हणेल, अहो बघा की असं का चाललंय, प्रदर्शन आहे हे, माझं बोलणं कळलं का?
प्रदर्शन आहे असं बघा की आणि देवापुढे असा उभा राहिला तर अरे वाक ना माझं बोलणं कळलं का ताट उभं राहिल्याशिवाय प्रदर्शन बघता येत नाही आणि वाकल्याशिवाय दर्शन घेता येत हे दोन शब्द लक्षात ठेवा पुष्कळ झाले तुम्हाला आणि मला प्रदर्शन कसं आता हे हॉलचं बघायचं असेल तर असंच बघाव काय सुंदर केलं आहे मागे एको होत होता आता होत नाही आता फार सुंदर वर्ष केले एखादं सुंदर एक्झिबिशनमध्ये जेव्हा साड्यांच्या दुकानामध्ये बरं का ते ठेवलेले असतात ना पुतळे एक मनुष्य असा बघू लागला तो म्हणला का त्या बाईचं दर्शन घेतोयस का म्हणला अरे म्हणला नीट बघ की तिची साडी बघ तुला बायकोला घ्यायची आहे ना मग खाली काय बघतोयस जरा नीट बघ की साडी कशी आहे ती म्हणजे असंच बघायला पाहिजे प्रदर्शन प्रदर्शन शब्दाचा अर्थ परिच्छिन्नपणाने घेतलेलं दर्शन अजून फोड परिच्छिन्नपणाने घेतलेलं दर्शन इथे प्रदर्शन नाही दर्शन शब्द कसा आहे म्हणून प्रदर्शन असं बघावं आणि दर्शन घ्यायचं असेल तर वाकल्याशिवाय दर्शन होतच नाही आणि वाकल्यानंतर आपली नजर इथे येते आपल्या हृदयावर जिथे परमसत्तेचं वास्तव्य आहे तिथे तिथे दर्शन झालं की संपलं म्हणून लक्षात ठेवा इथे इतके भाग सांगितलेले आहेत की 10 वेळा सांगून सुद्धा माणसांच्या टाळक्या शिरत नाही कारण पांडित्य आहे चिकित्सा आहे नाही का एक सांगतो भक्ती तत्वाबद्दल भागवत सांगताना श्रीकृष्ण भगवान उद्धवाला म्हणाले बघा ऐका जे वेदशास्त्रासी अगम्य काय सांगतात ओवी ज्याच्याबद्दल मी सांगणार आहे पण सांगण्यापूर्वी हे ऐका नीट जे वेदशास्त्रासी अगम्य सकळ देवासी अतिदुर्गम जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम ते हे भक्ती प्रेम रहस्य केवढं मोठं रहस्य आहे बघा हे भक्ती प्रेम रहस्य हे सगळ्यापेक्षा वरचड आहे हे अभ्यासाने अवगत होईल षड दर्शन एक महिनाभर जर थोडासा अभ्यास केला तर तुम्ही करू शकाल पण भगवत प्रेम हे कृपेने प्रकट होतं ती सोपं नाही आहे म्हणून हा सगळा अभ्यास आहे आणि भक्ती प्रगट होणं गणपती ऐकणं निराळं आणि गणपतीचं दर्शन घेणं निराळं माझं बोलणं कळलं का हो गणपतीचं आध्यात्मिक निरूपण ऐकणं हा भाग निराळा झाला आणि गणपतीचं मनोभावे दर्शन घेणं हो शास्त्र म्हणजे नुसती शब्दाची कुसरी आहे ठीक आहे शब्दाची जुळवाजुळ आहे शब्दाचं सामर्थ्य आहे माणसं ते ऐकून जेव्हा कळत नाही पुष्कळ तेव्हा म्हणतात काय प्रवचन झालं मी म्हटलं हे करतोयस म्हणजे काय म्हटलं करत काही नाही काही कळलंच नाही याच्याशिवाय दुसरं करतो काय भक्तिप्रेम रहस्य मागे एकदा गोष्ट सांगितली ती तुम्हाला आता सांगतो आज योगाने आले म्हणजे हे सगळं एकदा विषयाचा माझी भूमिका मांडली म्हणजे पुढचं आपण सांगूच एक मागे दृष्टांत सांगितलं होतं तुम्हाला मी सांगतोच मी कुठेही सांगतोच कारण मला आवडीचा दृष्टांत आहे तो फार आवडतो मला आणि त्याच्यातून लोकांना पुष्कळ समजतं जे घेऊन जायला पाहिजे ते घेऊन जाता येतं एक ख्रिश्चन लोकांचं चर्च होतं आपल्याकडे तसं संस्कृत भाषा एक देववाणी म्हटलं जातं तसं त्यांचं जे सगळं वाङ्मय आहे ते लॅटिन भाषेमध्ये आहे म्हणजे बायबल हे लॅटिन भाषेत आहे आणि लॅटिन येणारा हे सगळे धर्मगुरू तसं बघा आता प्राकृत येतं ते कुणालाही येतं पण संस्कृत येणाऱ्याला एक माणसं मानतात की संस्कृत आहे संस्कृतचा पंडित आहे विद्वान आहे आता सर्वांनाच कुठून येणार हो नाही का ते वेदाचे उदित अनुदित अगोदर तर उच्चाराला अधिकार नाही का संस्कृत वाङ्मय गीतेपासून सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलं
गीता संस्कृतमध्ये जरी होती तरी ज्ञानेश्वर महाराजांनी ती मराठीमध्ये का केली, कारण ती सर्वांच्या करता आहे हा भगवंताचा उद्देश होता. बरोबर आहे ना? मग आता संस्कृत किती जणाला कळतं? काय कळतं? म्हणून जास्ती एखाद्याच्या घरी जा, कुठेही जाऊन बघा उद्या प्रयोग करून, म्हणजे इथल्या लोकात करू नका कारण त्यांना सांगितलेलं आहे आत्ता. दुसरीकडे जाऊन करा, त्याला सरळ म्हणा, जरा पाणी देता का, चटकन येईल. तोयम बघा काय मिळतंय. ती बाई म्हणेल ते तुमचं मैत्र आले ते तोयम तोयम कळतंय ते काय, बघा ते काय पाहिजे ते त्याला. तो म्हणला अरे मित्र तू असं काय करतोय तोयम तोयम तोयम, पाणी म्हण की. माझं बोलणं कळलं का? शेवटी काहीही शब्द वापरा, तत्व तेच आहे ना. एक तोयम म्हणाला, एक पाणी म्हणाला, एक वॉटर म्हणाला, एक निळू म्हणाला, एक निरू म्हणाला, एक सायंटिस्ट होता म्हणाला, त्याची बायकोही सायंटिस्ट होती, म्हणला जस्ट गेस गेट मी H2O. दुसरा म्हणला अरे असं काय बोलतोय H2O, म्हणला तुम्हाला माहिती नाही हे आम्ही फॉर्म्युल्यामध्ये बोलतोय. माझं म्हणणं कळलं का? हां, दोन पार्ट हायड्रोजन एक पार्ट ऑक्सिजन ना मे पाणी, ठीक आहे. मग इतक्या नावाने एक म्हणाला ओहो पवित्र गंगा जल. दुसरा म्हणलं काय मूर्खच लेका, असं पाण्याने कुठे उद्धार होतं का, त्याचं व्हायचंच नाही. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची एक सद्भावना आहे. तसं एक मोठं चर्च होतं आणि एक पादरी असा, तिथे ते असे बाकडे असतात, गुडघे टेकायचे असतात आणि मग ती प्रार्थना करतात इन द नेम ऑफ द फादर ऑफ द सन ऑफ द आलं सुरू झालं. ते सुरू केलं त्यांनी त्या पादरीची आपली लॅटिनमध्ये प्रार्थना सुरू झाली. एक येडा खेडूत तिथे आला, खेड्यातला म्हणजे तिकडचा आहे खेडूत, ते आलं गुडघे टेकलं आणि त्यांनी आपलं इन द नेम ऑफ द एवढं त्याला येत होतं, जय जय राम कृष्ण हरी येत होतं, पुढचं काही येत नव्हतं, कळलं का? त्यांनी आपलं हात जोडले आणि सुरू केलं ABCDEFGHIJK LMNOPQR ST UV WX Y Z ABCDEFGHIJK ABCDEFGHIJK ABCD. जे पादरी होतं ते असं बघू लागलं, डोळे वटारले ना असं बघू लागलं, कारण हे मोठ्याने म्हणत होतं ABCDEFGHIJK LMNOPQR. त्याला धक्का मारला, हे मूर्खा म्हणाले ए गाढवा काय बोलतोस. एक्सक्यूज मी फादर म्हणे, बोलता येत होतं आपला साधा सुद्धा माणूस, पण लॅटिन वाचता येत नव्हतं. साधा माणूस बोलतं, बोलणे हवे का, बोली भाषा सगळ्याला येते, लिखाण म्हटलं की अवघड जातं. काही काही माणसाला आपलं माधवा नाव माहिती असतं पण लिहायचं म्हटलं ना तर त्याला अख्खा कागदसुद्धा पुरत नाही. म हा द भा, मग तो सांगतो भा नाही बा. आता कुणाला येतंय म्हणला, ते म्हणले मला माझ्याकडे अनुभव आहे, एक माझ्याकडे नोकर होता त्याच्याकडे काही पैसे आम्ही आप्पा शिल्लक टाकले, त्याला ते NSC मध्ये सही करायला लावली, त्यांनी एवढ्या कागदावरती विश्वनाथ अशी आडवी सही केली. तो म्हणला तुझ्याकरता सहीचा कागद निराळा आणावा लागेल. आता असा जर एखादा माणूस असेल तर त्याच्याकरता काय करायचं, आपल्या ह्यांनी सुरू केलं ABCDEFGHIJK LMNOPQR. काय म्हणला गाढवा काय बोलतोस? पण पुढचं आहे का, या सगळ्या शास्त्रींना पंडितांना गोंधळून ठेवली त्याचं उत्तर होतं. तो म्हणाला महाराज आपण भाग्यवान आहात, आपल्याला संधी मिळाली, आपण शिकलात, मोठ्या मोठ्या शाळात गेलात, आपण तिथे लॅटिनचा अभ्यास केला, पुन्हा बायबलसारख्या धर्मग्रंथाचा लॅटिन भाषेमधून अभ्यास केलात, भाग्यवान आहात, आम्हाला काहीच येत नाही. पण मला एक माहिती आहे, जेवढी ही तुमचं बायबल आहे ते ABCD मध्येच आहे. कशामध्ये आहे? ABCD काही निराळी नाही. तेव्हा मी असं म्हणतो ABCDEFGHIJK LMNOPQR ST UV WX Y Z. प्रभो ABCD म्हटली, आता याच्यातली प्रार्थना तू जुळवून घे. ॲज इट मे बी,
जशी असेल तशी प्रार्थना जुळवून घे. कारण का एकाला एक शब्द जुळवणं नामे प्रार्थना. आता मी जुळवलं आणि चुकलं त्यापेक्षा मी ABCD म्हणतो आणि पुढचं तू जुळवून घे. क्या बात आहे, कळलं का? भक्ती प्रेम रहस्य हे वरम आहे. तो पादरी सुद्धा म्हणाला, माझा बाप निघाला असतो. म्हणला, नाही महाराज, मी तुमचं लेकरूच आहे, मला काही तुमच्या इतकं कळत नाही. पण मला एकच कळलं, तुम्ही केलेली प्रार्थना म्हणताय, माझ्याकडे ते नाही. मी प्रभूला सांगतो, तूच करवून घे तुला जे योग्य वाटेल ते. कारण आम्ही केलेलं तुला आवडेल नाही तर न आवडेल, नाही का? त्या करण्यामध्ये, स्तुती करण्यामध्ये काहीतरी, कारण एक तुकारामांचा अभंग मला आठवला, स्तुती करी ऐसा नाही अधिकार, नकळे विचार योग्यतेचा. स्तुती करण्यामध्ये ज्याची आपल्याला स्तुती करायची आहे त्याचा जर अधिकार कळला नाही, त्याची जर योग्यता कळली नाही, तर केलेली स्तुती सुद्धा निंदा ठरेल. मग तुकाराम महाराज म्हणले, काय करावं? काही नाही, पाया पडावे हे माझे भांडवल. आपलं काही न बोलता, काही न बोलो नि आता, उगाच चरणी ठेवी जे माथा हेची भले. काही आपलं बोलू नाही, दर्शन घ्यावं. पादरी म्हणाला, हुशार आहेस म्हणाला, आज इतक्या दिवस ते वाचून जे कळलं नाही ते तुझ्या संगतीत कळलं. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? तसं दर्शन निराळं आणि दर्शन निराळं. शब्द तरी काय करतात, नुसता निर्देश करतात, पण जिथे शब्द दिसतात तिथे ते नसतं. मुंबईच्या बाहेर आले की बोर्ड दिसतात, पुणे 165, 155, पुणे 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 पुणे. जिथे पुणे दिसलं तिथेच आमची गाडी थांबली. माणसं म्हणली, इथे का थांबला? म्हटलं, पुणे. ते म्हणले, महाराज आहो, ते बोर्ड आहे, तिथे काही नाही, अजून 165 किलोमीटर पुढे असं आहे होय. आणि पुढे आल्यानंतर पुण्यात एकही बोर्ड नाही. पुणे चांदणी चौकाच्या पुढे आल्यानंतर कुठे बोर्डच नाही. म्हटलं, इथे पुणे दिसत नाही, आवश्यकताच नाही, कारण पुण्यात आहात. काय कळलं? तसं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी पोचल्यानंतर पुन्हा पुणे लिहायचं गरज नाही, तिथेच आहे. आणि पुन्हा काय विचारतो कुठे आहे? शब्द मागे पडले, पुणे शब्द पुण्यात आल्याबरोबर संपला. तसं शब्द कुठपर्यंत, तिथे जाई तोपर्यंत. नाही, ते बाण असेच असतात हो. म्हणजे असं काय करताय तुम्हाला? मी काय वर जा सांगितलं का? ते बाण कसे असतात बघा, आता रस्त्याने जाता जाता बघा की ते हिरवे लांबलचक बोर्ड लावलेले आहेत, असेच दाखवलेले असतात. मी म्हटलं, हसा ते बोर्डच्या वर कुठे? ते म्हणले, तुम्हाला कळत नाही का? असं बरास. माझं बोलणं कळलं का? जिथे शब्द असतो तिथे काहीच नसतं, ठिकाणा लांब असतो. आणि जिथे असतं तिथे शब्दच नसतात, शब्दाची आवश्यकताच नसते. कलास काय शब्दाची गरज आहे, काय शब्दाची गरज, काय आवश्यकताच नाही. म्हणून एक सांगतो, शब्दातीत परात्पर ध्वनी ओंकार नपवेची. आणि हे ओंकार ब्रह्म सांगितले, कळलं का तुम्हाला? हे शास्त्राच्या आधाराने तुम्हाला कळावा गणपती म्हणून. पण तेच माऊली म्हणतायत, परेही परते पश्यंती वरुते, त्यांचे गुरु लिहितायत. शब्दातीत परात्पर ध्वनी ओंकार नपवेची, ध्वनी ओंकार तो ध्वनी आहे, न पवेची त्याचं वर्णन करण्याकरता नुसता बोर्डवर निर्देश आहे, पण तिथे काही नाही आहे. मुक्कामाचे तिथे बोर्डच नाही, निवांत जाऊन बसले. लक्षात घ्या, कशाकरता सांगतो आहे मी हे. आम्ही कार्ड छापतो माझी, हे तुमच्याकरता, माझ्याकरता नाही. माझी कार्ड आमच्या मंडळींजवळ बहुतेक असतात, माझ्या काही खिशात काहीच नसतं, फक्त त्या शेजारी असतात. मग ते मी एक दिवस त्यांना बसलं होतं, म्हटलं मला जरा कार्ड द्या. मला म्हणाले, कोणाला? म्हटलं, माझ्याकरता. तर मला म्हणाला, तुम्हाला काय झालं आहे काय?
म्हटलं काही नाही झालं, एवढं गावाला लाखो वाटली सात आणि मला एक देत नाहीस. अख्ख्या गावाला आत्ता पण खरंच लाखो कार्ड वाटली असशील तू, ह्याला दे दिले की दे दिले की दे, मग एकाने मागले की ते सात होते म्हणजे चिकनगुनियाची लागण होते. याला दिलं की तो म्हणतो एक आम्हाला द्या की एक आम्हाला द्या की, म्हणून एकदा ती डेबी उघडली की एका वेळेला ती निम्मे होऊन जाते. मी म्हटलं एवढं जगाला वाटतेस मला दे. ती म्हणले महाराज असं काय करतात, तुम्हाला काही याची गरज आहे का? म्हटलं जगाला गरज आहे ना मला. अहो म्हणले ते तुमचंच आहे, तुम्हाला काय गरज आहे? माझं म्हणणं कळलं का? कार्डाची गरज, तसं मूळ स्वरूपाला शब्दाची गरज नाही तोच आहे. शब्दाची आवश्यकता विशिष्ट लेवलपर्यंत आहे आणि विशिष्ट लेवलला गेल्यानंतर शब्दाची आवश्यकता. गणेश क्रीडामध्ये मध्ये बसायचं आणि शेजारच्याला विचारायचं हेच काव गणेश क्रीडा नाही म्हणजे हा युटोपिय म्हणजे मोठा जोक होईल. तो म्हणे तुम्ही कुठे बसलाय? अहो हे गणेश क्रीडा असं होय, असं होय, हे गणेश क्रीडा होय. अहो येच तुझी आहे तुझं पाशी. म्हणून आता इथून पुढे षडदर्शनं सांगायचीत. तेव्हा एकदा ऐकण्याकरता नीट तयार व्हा बरं का. त्यातलं काही मलाही समजत नाही, त्यातलं बरंचसं तुम्हालाही समजणार नाही, पण ऐकायला काही हरकत आपलं आहे. ते मी प्रांजळ माणूस आहे, उगीचंच लागत नाही तर ओढून ताणून कशाला लावू? काही गरज आहे का त्याची? नाही लागत तर नाही लागत, काय वेर इज द प्रॉब्लम? नाही का? एक मनुष्य मला म्हणाला बाबा मला तुमची उंची किती? म्हटलं बाबा 5'4". हां मी म्हटलं 6'6" आहे. म्हटलं तुला काय अडचण आहे? नाही म्हणलं इज देर एनी प्रॉब्लम? नाही तुला काही त्रास आहे का? हां नाही तू 6' आहे, 6.25' बायको कर तू, माझा काय प्रश्न आहे? नाही माझा प्रॉब्लेम आहे का काही? मी कशाकरता सांगतोय जे आप आपल्या पुरतं आपलं तसं जे येत आहे ते येत आहे, पण तुम्हाला मी सांगितल्याशिवाय राहणार. आता कसे आहेत गणपतीचे 6 हात आहेत. पहिल्या 2-4 दिवसात सांगितलं होतं 4 हाताचा गणपती, 2 हाताचा गणपती अजून नाही पण तो येणार आहे असं शास्त्रात लिहिलेलं आहे. 4 हाताचा गणपती, 2 हाताचा गणपती आणि 6 हाताचा गणपती. तसा ज्ञानेश्वरीतला जो गणपती आहे तो किती हाताचा आहे? 6 हाताचा. म्हणून इथे ठिकाणी महाराज म्हणाले हे बघा, देखे षडदर्शने म्हणपती तेची भुजांती आकृती म्हणून विसंवादे हाती आयुधे हाती. पण कसा आहे, हातातील दिलेली शस्त्र आहे ते विसंवादी आहेत, म्हणजे एका शास्त्राचं दुसऱ्या शास्त्राशी जमत नाही. याचा अर्थ कळला का? एका शास्त्राचं दुसऱ्या शास्त्राशी जमत नाही, एका विद्वानाचं दुसऱ्या विद्वानाशी जमत. माझं म्हणणं कळलं का? हो, 2 विद्वान तुम्ही आणून बसाव, कशाला 2 ज्योतिषाकडे पत्रिका टाका. एक जुळेल म्हणेल, एक दुसरं नाही जुळली म्हणेल. तुम्ही गंमत बघा, टाकून बघा, दोघा तिघाकडे जागा, नाहीतर कॉम्प्युटरमध्ये टाका, ते तिसरंच सांगेल. काय जमणारच नाही. आता मला सांगा, पूर्वी कधी आषाढ्यात मूर्ती निघत होते का? आता भरपूर निघतात. आता गरज हा मूर्त आणि गरजेसारखे मूर्त काढून देणारे आमचे आता शास्त्री बुवा नाहीत. मग आत्ता विचारलं असतं त्यांना काय आमचं सगळं उघडं असतं, खुलमखुला आनंद लुटत असतो. आम्ही त्यांना विचारलं असतं, ते म्हणतील बघा यजमानांची खुशी. यजमान खुश झाला आणि बाबा महाराज शेवटी देवाचं नाव घेतलं की मूर्त तयार होतं, हा सिद्धांतच आहे. मी तुम्हाला एक महत्त्वाचा भाग सांगतो. पंढरीमध्ये असं लिहिलेलं आहे की पंढरी गावामध्ये अमोशाला जरी लग्न करायचं असेल तर करावं, पण करण्यापूर्वी एक करावं, विठ्ठल 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 एवढं म्हटलं की विश्वातले मुहूर्त तिथे येऊन एकरूप होतात, हे त्या मुहूर्ताचं वर्म आहे. काय नुसता मुख्यमंत्री येणार म्हटलं की सगळं पोलीस खातं या रस्त्याला, न काही येईना. पण नुसतं वरून मुंबईहून येणार आहेत बरं का, इकडून जाणार आहे, जाणार आहे म्हटलं की आलेच. काय म्हटलं?
मुख्यमंत्री येतो म्हटलं की पोलीस हजर, तसं देवाचं नाव घेतलं की सगळं मंगल हजर, सगळा मुहूर्त तिथे तयार होतो, एवढं त्या नावामध्ये ताकद आहे. एवढं लक्षात ठेवा, नाही ते एक पोलीस जागचा हलत नाही, ते 8-8 तास उभं राहतं. एकदा त्यांनी सांगितलं दुपारी 1 वाजता, माझ्या अनुभव आहेत 1 वाजता तर रात्री 9 वाजेपर्यंत झालं नाही, तिथपर्यंत हे उभे, तिथपर्यंत गाडी निघून गेली. मी म्हटलं अहो काय काय करायचं म्हणले महाराज, अहो 9 सकाळपासून उभा आहे, पुन्हा आत्ता सांगतात फू 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 फू, आता कोण आलं आणि कोण गेलं. जो पोलीस तुमची तक्रारसुद्धा टिपवून घेत नाही तो 8-8, 9-9 तास नुसता मंत्री येणार म्हटलं की उभा राहतो. मग देवाचं नाव घेतल्यानंतर विश्वातले मूर्त तिथे हजर होणार नाहीत, काय भाषा वापरता तुम्ही. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी, म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखुमा देवीवर साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अशी ही गणपतीच्या हातामध्ये आणि एकमेकाशी न जुळणारी, पण इथे एक सांगितलंय चुकली शास्त्रे मिळो आली, ती गीता चुकली शास्त्रे, जे सगळे चुकलेले आहेत ते तिथे जसं मिळायला येतात ह्या गीतेच्या रूपाने. अघवेची शास्त्रे अविद्या नाशाची पात्रे, पण वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, पण ही अशी सगळी चुकलेली ती गीतेच्या रूपाने त्यांचा मेळ लागला, पण एकमेकाचं अजिबात जमत नाही हे नीट लक्षात ठेवा. आता बघा, पहा 6 शास्त्रे म्हणतात तेच गणेशाचे 6 हात होत, आणि म्हणून भिन्न भिन्न मते हातातील धारण केलेले शस्त्र होत. ज्ञानोबारायणी प्रस्तुत पुढील 3 ओव्यातून गणेशाच्या मूर्तीचे 6 हाताच्या ठिकाणी षड दर्शन सांगितलेलं आहे. आता विषय हा दर्शनातील प्रतिपादला आहे, त्याच्यातला थोडासा भाग सांगतो. आता दर्शन सांगितलं मी आपल्याला, शास्त्र शब्दाचा अर्थ असा आहे की ज्ञान अवलोकन, शास्त्र शब्दाचा अर्थ ज्ञान अवलोकन, परंतु ज्याचा रूढार्थ व्यवहारात प्रसिद्ध असलेले अर्थ शास्त्र असा आहे. काय अर्थ होतो त्याचा रूढार्थ काय, अर्थ ज्ञान आहे, मुळातला अर्थ काय ज्ञान आहे, पण रूढार्थ काय आहे शास्त्र आहे. आता एक सांगतो, प्रत्येक गोष्टीला काही नाही काहीतरी शास्त्र आहे, या शब्दापासून पुढे सरकू आपण. षडदर्शन 6 शास्त्र, 6 शास्त्रच नाही प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. रस्त्याने चालण्याला शास्त्र आहे का नाही, डाव्या हाताने गाडी चालवावी हे शास्त्र आहे ना, आहे. शास्त्र सोडून जा, जाऊन बघा ना, म्हणजे इकडून गाडी जायची बरोबर आहे, तुम्ही इकडून घातली काय होईल ते बघा. शिव्या एखादं माथेपुढे समोरचं असेल तर उठून हाणील काय, कळत नाही का तुला, हां उलट्याला साईडला गाडी घातली. गाडी चालवायचं शास्त्र, स्वयंपाक करायचं शास्त्र. आता चहा ही साधी गोष्ट आहे ना, नवीन पोरगी होती लग्न झाली आणि एकदम कॉलेज टू मंगल कार्यालय, काय एकदम कॉलेज टू ते कोणची गार्डन, सगळ्या पुण्याला गार्डनच गार्डन, पुण्याला नाही हो मुंबई सोडल्यापासून जिथे जिथे जागा आहे तिथे सगळी गार्डनच. ते काय होतं इथेच चुकलं आहे, लग्न होतं गार्डनमध्ये यायचं खोलीमध्ये. काय घोटाळा काय होतं माहिती आहे का, हां लग्न व्हायचं गार्डनमध्ये यायचं ना खोलीमध्ये, आणि त्या गार्डनसारखं खोलीत काहीच नसतं. मग तिला असं वाटतं गार्डन गेलं, विसर गार्डन ते माहेरमध्येच गार्डन राहिलं. असो जरा हसत खेळत सांगितलं म्हणजे तुम्हालाही बरं असतं, मला माहिती आहे हे सांगतोय म्हणून तरी एवढा समाज पहिल्या दिवसापासून कायम आहे, नाहीतर एक एक काल दिसला नाही पाऊस होता, परवा दिसला नाही अमक होता, असं करत 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 शेवटी आपले आप्पा आणि आम्ही. कारण त्यांना पणी आहे ना, हे विश्वस्त आहे, त्यांनी यायलाच पाहिजे. नो अल्टरनेटिव्ह, पण हे रोजचं जरा फोडणीवरची अशी असते
खुशखुशीत की माणसांना एवढे कठीण विषय सुद्धा ऐकताना आनंद वाटतो. शास्त्र आहे, चालण्याचं शास्त्र, बोलण्याचं सुद्धा शास्त्र आहे. हे शास्त्र पाळायला पाहिजे. काय कुठे बोलायला पाहिजे, केव्हा कसं बोलायला पाहिजे, कोणाशी कोणत्या पद्धतीने बोलायला पाहिजे, हे सुद्धा शास्त्र आहे. म्हणून लक्षात ठेवा, 10,000 एखादा वक्ता चांगला निघतो. वक्तृत्व ही काही साधी गोष्ट नाही आहे, स्वयंपाकाचं शास्त्र आहे. तेच सांगत होतो तुम्हाला. आता एकदम आल्यानंतर नवरा म्हणाला, दोघंच नवरा बायको, नवीन फ्लॅट घेतलेला, सुंदर फ्लॅट बीट सगळं, मग आईने सगळी ती भांडी विंडी, ज्याच्यावर टी लिहिलं होतं, टी, कॉफी, शुगर, सॉल्ट, पण ते भलताना उलटं भरलं. आता पुढचं तुम्ही समजून या. आता लग्न झाल्यावर पहिला चहा, लग्न झाल्यानंतर पहिला चहा जर इतका गोड, मी काय म्हटलं, प्रत्येक गोष्टीला पोळी करण्याला शास्त्र आहे, लाटणं लाटायला शास्त्र आहे. घरी जाऊन असं करा, माझा ऐका, जरा दाबून लाटा, ती पोळी जन्मभर पोळपाटाची सोडायचीच नाही. मग ती पोळीशी म्हणते, काय झालं मी येले तुला, ती म्हणली, इतकी दाबतीस तू वरून की मला तिथून जागा सोडता येईना. लीट लक्षात घ्या. मग जाणती बाई येते अशी वरच्यावर हलका कुजू, आपोआप लांबत जातो. मी म्हटलं, वा कठीण आहे. शास्त्र आहे स्वयंपाकाचं, शास्त्र आहे लिखाणाचं, शास्त्र आहे बोलण्याचं, शास्त्र आहे गाडी चालवण्याचं, शास्त्र आहे खोटं बोलण्याचं. जो शास्त्रोक्त खोटं बोलतो त्याचं खोटं बोलणं सुद्धा पचलं जातं, आणि जो शास्त्रोक्त खरं बोलत नाही त्याचं खरं बोलणं सुद्धा खोटं वाटतं. घ्या साहेब, बोलताना सुद्धा म्हणजे तशा पद्धतीने बोलावं लागतं. एखादं आपलं काम करून घ्यायचं असेल तर बायकांना विचारो कसा करून घेतात. हो काय अवघड असतं सगळं, इतकं सोपं नाही आहे. माहेरला जायचं असेल किंवा काही साडी बिडी नवीन पाहिजेची असेल, आता आपल्याला 10 माणसात जायचं ना. माझं काही नाही, बघा तुमचंच पोझिशनचा प्रश्न आहे. आता कोणचा नवरा म्हणेल आपली पोझिशन डॅम व्हावी म्हणून, तो म्हणेल काय का होई नाही, हे हजारी घेऊन घेऊन हे झालं. पण बोलण्याची पद्धत आहे. मला बरे दिवस साडी घेतली नाही, मी तरी कुठे घेतले, मी तरी केलंय का, तसं नाही. पण हा तुमचे सगळे भाऊबंद आहेत, आपल्याला तिथे जायचं आहे, जरा बरं दिसावं लागतं, नाही तर म्हणतील मागच्याच लग्नातली नेसली म्हणून. बरं घे, हे शास्त्र आहे. हे थोडंसं माझ्याकडे शिकायला येऊ नका. शिकायला येऊ नका, पण मी कशाकरता सांगतोय, बोलण्याच्या पद्धती आहेत, हे शास्त्र आहे. कोणचंही हजारो शास्त्र आहेत, काही एक शास्त्र आहे नाही का. आता शाळेतच जाऊन बघा, कॉलेजमधले विषय बघा, किती शास्त्र, ते लिहिता अहो म्हटले काय, अहो म्हणाले काय तुम्हाला माहिती आहे, फार वाटलं आहे. तसं प्रत्येक गोष्टीला जर शास्त्र आहे तर अध्यात्मही शास्त्र आहे. पण एक सांगतो, शेवटी जीवन सुखी व्हायचं असेल तर या सगळ्या शास्त्राच्या पलीकडे गेल्याशिवाय सुखी होत नाही, हे तितकंच सत्य आहे. त्या सगळ्या पलीकडे जायला पाहिजे. एक शास्त्रज्ञ होता, आयुष्यभर शोध लावले, उत्तर आयुष्यामध्ये म्हणाला सगळी पुस्तकं बांधून ठेवलेली आहेत, आता काही हात लावायचा नाही, आता निवांत बसायचं, काही बघायचं नाही. कारण का, खूप झालं, संसारण झाली, सगळं झालं, मान झाले, सन्मान झाले, सगळे झाले. आता जीवन माझं माझ्या करता, आनंद भोगावा, लक्षात ठेवा. म्हणून इथे आता तुमच्या पुढे जे प्रवचन सुरू होणार आहे, महाराज म्हणाले षडदर्शन, बौद्धिक अथवा वैचारिक भूमिकेवरून श्रोत सिद्धांत विशद करण्याचा प्रयत्न ज्या ग्रंथात केलेला आहे त्या शास्त्र म्हणतात. बौद्धिक अथवा वैचारिक भूमिकेवरून एक विशिष्ट पातळी आहे, बौद्धिक पातळी, वैचारिक पातळी, कोणचं एक विशिष्ट लेवलनी विषय सांगावा लागतो, आणि त्या पातळीवरून जर त्या विषयाचं प्रतिपादन केलं जातं तर त्याला शास्त्र म्हटलं जातं. उगीच आपलं काही बोललं काही म्हणजे शास्त्र होत नाही.
बरं का, कोणचंही गोष्ट शास्त्र ठरू शकत, त्याला कसं पाहिजे, बुद्धीचा कस, बुद्धीच्या पातळीवरून आणि बौद्धिक पातळीवरून जे काही सांगितलं जातं त्याला म्हणतात शास्त्र. म्हणून दर्शनात आता दोन भाग आहेत, ही जी दर्शन आहेत त्याच्यामध्ये एक आस्तिक दर्शन आहे आणि काही नास्तिक दर्शन आहेत. आता आस्तिक आणि नास्तिक या शब्दाचा वेदांतातला अर्थ निराळा आहे. आस्तिक आणि नास्तिक हे शब्द तुम्ही असे ऐकलेत की देव मानणारा आस्तिक आणि देव न मानणारा नास्तिक. पण वेदांतामध्ये असं म्हणतात की वेद आणि शास्त्र मानलाला आस्तिक आणि त्याला न मानणारा नास्तिक. म्हणून बुद्ध हे नास्तिक शास्त्र आहे, ते वेदाला मानत नाहीत. म्हणून त्यांनी सगळ्या जाती जमाती एकत्र केल्या, हे लक्षात घ्या. म्हणून काही आस्तिक दर्शनकार आहेत, पण आस्तिक शब्दाचा अर्थ असा काढू नका की जे देव मानतात ते आस्तिक आणि जे मानत नाही ते अलीकडची व्याख्या झाली. पण वेदांतामध्ये व्याख्या अशी आहे की जो वेदाला मानतो शास्त्राला मानतो तो आस्तिक, जो त्याला मानत नाही तो नास्तिक. म्हणून या ठिकाणी काही दर्शनं वेदाला मानतात. वेदामध्ये जे परमतत्व अगर जी तत्वे सांगितली आहेत ती जाणण्यासंबंधी जिज्ञासा करणारे शास्त्र होय. सामान्यतः ज्या ग्रंथात ईश्वर जीव जगत धर्म व तत्व यांचा योग्य निर्णय केलेला आहे त्या शास्त्र म्हणावे. काय सांगितलं थोडक्यात, कशाला शास्त्र म्हणावं, ईश्वर काय, जीव काय, जगत काय, धर्म काय, काय सांगितलं पुन्हा सांगतो, ईश्वर कुणाला ईश्वर म्हणावं. आता याच्यात सुद्धा फार किस्सा आहे बरं का, बारका हो. ब्रह्म निराळ आणि ईश्वर निराळा, हे बघा. निर्गुण निराकार ब्रह्म आणि माया उपाधी चैतन्य ईश्वर, माया उपाधी चैतन्य ईश्वर. म्हणून राम हा ईश्वर, कृष्ण हा ईश्वर. माझं म्हणणं कळलं का, हे ईश्वरात मिळतात, माया उपाधी चैतन्य ईश्वर. ज्याला मायेची उपाधी आहे तो ईश्वर, ब्रह्म निरुपाधी काय. आता अवघड आहे ना हे सगळं. तुम्ही आपलं पांडुरंगाला बघितलं, कृष्णाला बघितलं की आजी मी हा ब्रह्म पाहिले, हे आपल्याला सोपं आहे बघाय. ब्रह्म म्हणजे भरत, भरत म्हणजे सगळ्यापेक्षा मोठं, सर्वात जे आहे आणि जे सर्व, सर्व ज्याच्यात आहे, सर्व ज्याच्यात आहे आणि सर्वात जे आहे असं भरत, भरत म्हणजे ब्रह्म. आता ईश्वर शब्द आला म्हणजे पायरी खाली आली, माया उपाधी चैतन्य. आता बघा ईश्वर, कृष्ण आला, उपाधी आलीच ना का, नाही. जन्मलेल्या दिवसापासून ईश्वर झाला आणि उपाधी सुरू झाली. जन्म कुठे, बंदीखान्यात, मग तिथून उचला गोकुळात, तिथे नाही पटलं मथुरेत, हां मथुरेत लढाया झाल्या, त्या काळवेण्याने आणि पळवून लावलं, यांचं नाव जगातलं प्रख्यात नाव झालं, युद्धातून पळून गेले आणि द्वारका बांधली, तेव्हा तिथे त्यांना रणछोड दास म्हणतात. गुजरातमध्ये यांचं नाव काय आहे, हां रणछोड दास. रण छोडून भागी गया एना नाम रणछोड दास. कुठे गेले, द्वारकेला. बर तिथे तरी नीट बाबांनी राहावं, द्वारकेहून सतत हस्तनाप उतारला पांडवांच्याकडे. बर त्यांची सगळ्याची वाट लावून एवढे यादव त्यांना मारून एकटे निजधामाला निघून गेले, हे अलौकिक आहे सगळं बरं का. सर्व एवढं निर्माण केलं आणि एका दिवसात सर्व खलास करून टाकलं, हे सगळं अलौकिक आहे. तरीही त्याला ईश्वरच म्हणायचं, कारण का उपाधी आली. आली ना, तुम्ही जेव्हा वर होता तेव्हा उपाधी नव्हती, पण खाली जन्माला आलं झाली सुरू. ए आलं की बाहेरचा विचारतो काय झालं, थांबा अजून बघितलं नाही, अजून नर्स आतमध्ये आहेत, काय झालं. काय त्या पोरीने वाटोळ केलंय का तुमचं, त्या नसत्या तर पुढची कार्टी तरी जन्माला येतील का, कशात आहे डोकी तुमची, मला तर अजून काही कळतच नाही.
अवघड आहे. मगाशीच मी टीव्हीवर कार्यक्रम बघितला, प्रत्येक गावातून या आठवड्यामध्ये त्या भागामध्ये ओरिसा वगैरे गावातून 7-7, 8-8 मुली गुप्त होत आहेत. मुली नको आहेत कुणाला. अरे असं विचित्रपणा आहे हा सगळा. आमच्या साधुसंतांनी बाईला खूप मोठा अधिकार दिला, हीच त्यांची योग्यता मोठी आहे. जनाबाईला संत केलं, एक दासीला. मीराबाई संत झाली, मुक्ताबाई संत झाली, आणि या सगळ्यावर कळस म्हणजे कानोपात्राही संत झाली. केवढी मोठी आहे सामाजिक क्रांती आहे हो, फार मोठी सामाजिक क्रांती आहे. या संतांना खरं शास्त्र कळलं म्हणून आज ईश्वर सांगतो, उद्या पुढे सांगेन. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.